नमस्कार मित्रांनो, मी अविनाश गडशी माझ्या कोकणकर अविनाश चॅनलमध्ये परत एकदा स्वागत करतो. आणि मित्रांनो, दुपारची वेळ आहे आणि मी आहे आत्ता पालघर बीचला. हा पालघरचा मित्रांनो पूर्ण समुद्र किनारा आहे. इथे यायचं मित्रांनो कारण एवढंच, इथे एका लग्नाला आलो होतो. पालघरमध्ये वडराई टेंबीपाडा करून एरिया आहे, तर तिथे एका लग्नाला आलो आहे. तर लग्नाला आलो तर म्हटलं चला थोडं बीच पण फिरून घेऊया. तर हा मित्रांनो पालघर बीच आहे, खूप सुंदर असा बीच आहे आणि इथे मासेमारी वगैरे मोठ्या प्रमाणात होते. आणि पालघरच्या इकडे पाठच्या साईडलाच केळवे बीच आपण जो बोलतो तो केळवे बीच आहे. तर मित्रांनो पूर्ण समुद्र किनारा खाली आहे, कारण या पालघर म्हणजे समुद्र किनाऱ्यावरती तसं पब्लिक कोणी येत नाही, कारण केळवे बीच आहे तिकडेच भरपूर पब्लिक येतात. तर आम्ही म्हटलं चला दुपारची वेळ आहे, शांतता पण आहे, थोडा एन्जॉय करून घेऊया. या समोर मित्रांनो बोटी लागल्यात, म्हणजे मासेमारीसाठी गेलेल्या नाही आहेत, थोडा मे बी आराम करण्यासाठी इथे लोक थांबले असणार. खूप साऱ्या बोटी आहेत इथे. इथे बीचवरती मित्रांनो एक गाडी अटकले, तर आम्ही असंच फिरायला आलेलो बीचवरती. तर आता सर्वजण मदत करतायत, फिरायचं बाजूलाच राहिलं आहे, आता त्या गाडीची हेल्प करत आहे सर्वजण. मित्रांनो सर्व पब्लिक जमा झाले आणि जेवढी हेल्प करता येईल तेवढी करण्याचा सर्वजण प्रयत्न करत आहेत, पण जे पुढचे टायर आहेत तेच रेतीमध्ये बसले आहेत. तर मित्रांनो या पालघर बीचला मच्छीमारी झाल्यानंतर थोडीफार मच्छी मार्केटला जाते आणि बाकी मच्छी इथे सुकवण्यात येते. इथे पाठीमागे पाहू शकता तुम्ही, तिथे जे खांबे दिसत आहेत तर तिथे बोंबील सुकसे घातलेले आहेत आणि मच्छरदाणीमध्ये मित्रांनो ठेवलेले आहेत. मच्छरदाणी किंवा जाळी बोलू शकता तुम्ही, त्या जाळीमध्ये आहेत जेणेकरून पाखरं किंवा कोणी येऊन ती मच्छी खाऊ नये. हे मित्रांनो असं उंचीवरती त्यांनी हे सुकसे घातलेले आहेत, हे पाहू शकता तुम्ही. हे समोर बोंबील सुकसे घातलेले आहेत आणि इकडे पलीकडे अजून तयारी चालू आहेत. इथे अजून हे आपले मच्छीमार बांधव तयारी करत आहेत आणि मग वरती मच्छी इथे सुकसे घातली जाते. इकडे बघा, इकडे पूर्ण असे बोंबीलच बोंबील आहेत, बोंबील. आणि इथे बळ्या पण आहेत, या लांबवाली जी मच्छी असते. सर्वांनी खूप अथक प्रयत्न केलेले. काय रोशन काय झालं, नेमकं काय होतंय? कमीच वाटते माणसापेक्षा तर आपले चालूच आहेत तसे तरी. अरे मगापासून चालूच आहेत ना. बघूया बघूया, परत एक लास्ट टाइम मारूया आपण, लास्ट टाइम मारूया. गाडी काढून जात आहे इकडून. आता काय करतात का तिथे? एक जॅक लावलेला आहे पुढच्या टायरला. हां बघूया. ओके, तर रोशन मोठ्या जोशात काम करतोय मगापासून. बाकीचं पब्लिक हळूहळू इथे कमी झाले आहेत, कारण मगाशी खूप होते, आता एक 7-8 जणच उरले आहेत. बघूया निघते का गाडी. फायनली मित्रांनो ती गाडी निघाली नाही, आता यांना लोकल लोकांची हेल्प घेऊनच ती काढावी लागेल. Thank you.
फाइनली अथक प्रयत्नानंतर गाडी निघाले। थांबू नको आता, जाऊ दे जाऊ दे। तर मित्रांनो, कधी असं बीचवरती समुद्र किनाऱ्यावरती जर तुम्ही आलात ना, तर अशा गाड्या म्हणजे रेतीवरती लावू नका, साईडला बाहेर रस्ता वगैरे असेल ना तर तिकडेच लावा, कारण अशी जर गाडी फसलीच ना तर मग काढायला खूप नाकीनं होतं। आणि काढायचं झालंच ना मित्रांनो तर लोकल लोकांना मग नाना करून एक 1200-1500 रुपये तरी द्यावेच लागतात। तर हे जर करायचं नसेल तर तुम्ही पहिलाच उपाययोजना करा आणि गाडी तुमची बाहेर पार्किंग लॉट असेल तर पार्किंग लॉटला लावा किंवा बाहेर साईडला लावा, म्हणजे रेतीवरती लावू नका। तर मित्रांनो, आजचा व्लॉग बनवण्याचं असं काही रिझन नव्हतं, जस्ट असं बीचला आलेलो तर थोडीफार व्हिडिओ केलेली। तर केळवे बीचला वगैरे तुम्ही आला तरी ते पालघर बीचला येऊ शकता, म्हणजे फोटोशूटसाठी खूप मस्त प्लेस आहे। तर आता मित्रांनो मी घरी चाललो आहे लग्न मंडपाच्या इथे, तर ही व्हिडिओ थांबवतो आहे। ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा मित्रांनो, आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका।